औरंगाबादच्या अनेक तालुक्यांना गारपिटीनं तडाखा दिला. आधीच अतिवृष्टीनं शेतकऱ्यांचं कंबरडं मोडलंय, त्यात गारपिटीनं पुन्हा एकदा शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू आणलेत. गारपिटीमुळे पैठण तालुक्यातील गहू पिकांचं मोठं नुकसान झालंय. दुसरीकडे गारपिटीनं आंबा बागायतदारांच्या अपेक्षांवरही पाणी फिरलंय. खरीपचे तर आणखीन एक रुपया सुद्धा आम्हाला आलेला नाही आणि याचा कालच्या गारपिटीमुळे भरपूर असं नुकसान झालेलं आहे. पहिल्याने संकट येत होते परंतु असे इतके याच्यामध्ये नाही, पण आले तरी बी शासन नुसतं बांधावर येतं आणि पाणी करून जाण्याचं काम करत आहे. खरीपामध्ये इथं कापूस हे पीक घेतलं होतं, पण अतिवृष्टीमुळे ते कापूस हे पूर्ण माझं पीक वायाला गेलं. त्याच्यामध्ये रब्बी हंगामामध्ये मी इथं 5-6 एकरमध्ये गहू पेरला होता. हा गहू आईन म्हणजे वंब्यात होता. आता 1 महिन्यामध्ये त्याचं उत्पन्न आलं असतं, पण कालच्या गारपिटीमुळं अक्षरशः हा गहू सोन्यासारखं आलेलं पीक अक्षरशः मी माझ्या डोळ्यांनी नेसताना उभं होतं आणि बघत. जालना जिल्ह्यात गारपीट, वादळी वारा आणि अवकाळी पावसाचा सर्वाधिक फटका मका, गहू आणि ज्वारी या पिकांना बसलाय. जिल्ह्यातील अनेक ठिकाणी गहू पीक आडवं झालंय, त्यामुळे शेतकऱ्यांना चांगलाच फटका बसलाय. नुकसान झालेल्या पिकांचे तातडीने पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. बुलडाणा जिल्ह्यात मंगळवारी दुपारी झालेल्या अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे पिकांचं प्रचंड नुकसान झालंय. गहू, हरभरा, कांदा आणि तूर पिकांना गारपिटीचा मोठा फटका बसलाय, त्यामुळे आधीच आर्थिक अडचणीत सापडलेल्या बळीराजाच्या पायाखालची वाळू सरकली आहे. काही ठिकाणी साठवलेला शेतमालही भिजून गेलाय. अमरावतीत यंदा पावसाळ्यात अतिपावसानं बोंडअळीमुळे कपाशीचं नुकसान झालं. आता रब्बी पिकावर मदार होती, पण अवकाळी पावसानं आणि गारपिटीनं हरभरा तूरही हातची गेली आहे. हा पाऊस एवढा जोरदार होता की अंजनगाव, मोर्शी, चांदूर बाजार भागात संत्र्यांचंही प्रचंड नुकसान झालंय. सरकारनं नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. अवकाळी पावसामुळे शेतकरी पुन्हा देशोधडीला लागणार आहे. शेतकऱ्याच्या आशा रब्बी पिकावर होत्या, मात्र अवकाळी पाऊस आणि गारपिटीनं शेतकऱ्यांच्या हिरव्या सपनांचा पार चिखल करून टाकलाय. अकोला जिल्ह्यात गारपीट आणि अवकाळी पावसाचा सर्वाधिक फटका गहू, कांदा, हरभरा, तूर आणि फळ पिकांना बसलाय. अवकाळी पावसानं अकोट अकोला महामार्गावरील चिखल झालाय, त्यामुळे वाहनधारक त्रस्त झाले आहेत. चिखलात अनेक गाड्या रुतल्यात. गेल्या 4 वर्षांपासून या महामार्गाचं काम संतगतीनं सुरू आहे. त्यातच देवरी फाटा ते कुटासा फाटा आणि पळसोत फाटा ते चोहट्टा बाजार या रस्त्यावर ठेकेदारानं रस्ता उखरून त्यावर माती टाकली आहे, त्यामुळे अवकाळी पावसानं संपूर्ण रस्ता चिखलमय झाला आहे. वाशिम जिल्ह्यालाही अवकाळी पावसाचा तडाखा बसला. कारंजा तालुक्यातील कामरगाव, धनतसह अनेक ठिकाणी वादळी पाऊस आणि मेघगर्जनेसह गारपीट झाली. अवकाळी पावसामुळे पिकांचं फार मोठं नुकसान झालंय. यवतमाळच्या बाभुळगाव तालुक्यात गारपिटीमुळे अतोनात नुकसान झालं. रब्बी हंगामातील शेतपिकं पूर्णतः मातीमोल झाली आहे, तर ग्रामीण भागातील अनेक घरांची पडझड झाली आहे. मोठमोठाले वृक्ष उन्मळून पडलेत, विजेचे खांब पडल्यानं विद्युत पुरवठा खंडित आहे. गावात अनेक ठिकाणी गारांचा खत जमा असलेला दिसून आला. राज्यातले कोरोनाचे वाढते रुग्ण लक्षात घेता राज्यात पुन्हा कठोर निर्बंध लागण्याची शक्यता आहे. आरोग्यमंत्री राजेश टोपेंनी तसे संकेत दिलेत. यासंदर्भात लवकरच मुख्यमंत्र्यांची टास्क फोर्स बरोबर बैठक होणार आहे. नियम पाळले नाहीत तर कठोर निर्बंध किंवा लॉकडाऊनही लागण्याची शक्यता आहे. कदाचित रेस्ट्रिक्शन्सच्या थोड्याफार अधिक रेस्ट्रिक्शन्स वाढवण्याची गरज निर्माण होऊ शकेल. टास्क फोर्सचं सुद्धा मत त्याच्यामध्ये घेतलं जाऊ शकेल. कारण आज आपण बघतोय की लग्न असतील किंवा मोठे कार्यक्रम असतील ते जरा अत्यंत बिनदिक्कतपणे काही त्याच्यात रेस्ट्रिक्शन्स न पाळता त्या ठिकाणी केले जात आहेत. आणि म्हणून यावर जरा अधिक पोलीस विभागाला सुद्धा आणि प्रशासनाला सुद्धा सांगून बंधनं आणावे लागतील. शाळांमध्ये विद्यार्थी कोरोना पॉझिटिव्ह आढळले, त्यामुळे शाळांबाबत 2 दिवसांत मुख्यमंत्री आणि टास्क फोर्स बरोबर चर्चेनंतर निर्णय घेणार असल्याचं आरोग्यमंत्री राजेश टोपेंनी सांगितलं. टास्क फोर्स आहे आणि आमचा आरोग्य विभाग आहे, या सगळ्यांच्याच विचार विनिमयाने आणि ICMR चे काही डायरेक्शन आहेत का त्या सगळ्या संदर्भात, त्या सगळ्या बाबतीत माननीय मुख्यमंत्रीजींच्या बैठकीमध्ये आणि आमच्या आरोग्य आणि सगळ्यांच्या बैठकीमध्ये शाळेच्या बाबतीतला सुद्धा विषय जो आहे तो वाढत असलेली संख्येच्या अनुषंगाने काय मतं आहेत वेगवेगळ्या दृष्टिकोनातून, ते मतं लक्षात घेऊन योग्य तो निर्णय घेण्याच्या दृष्टिकोनातून 1-2 दिवसांमध्ये आम्ही त्या ठिकाणी प्रयत्न करू. राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांना कोरोनाची लागण झाली आहे. सुप्रिया सुळे आणि त्यांचे पती सदानंद सुळे कोरोना पॉझिटिव्ह आहेत, त्यामुळे आपल्या संपर्कात आलेल्या लोकांनी चाचणी करून घ्यावी असं आवाहन सुप्रिया सुळेंनी केलंय.
नाशिक जिल्ह्यात निर्बंधांचे आदेश केवळ कागदावर पाळले जातात. आदेशाप्रमाणे तपासणी आणि नियंत्रण या दोन्ही गोष्टी केल्या जात नसल्याने सर्वच आदेशांचं उल्लंघन होत असल्याचं समोर आलंय. गीतकार विनायक पठारे यांच्या श्रद्धांजलीवेळी एक मोठं भांडण झालंय. भांडण होतं माजी महापौर अशोक दिवे यांची मुलं आणि उणवणे गटाचं. या भांडणात अंत्यविधीसाठी ठेवलेली लाकडं आणि दगडानं मारहाण करण्यात आली. या प्रकरणी दिवेंची दोन्ही मुलं आणि आरपीआयच्या 12 कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय. मुंबई बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरील रस्त्यावर शिवसेनेच्या वतीनं तिरडी आंदोलन करण्यात आलं. या महामार्गावर वारंवार अपघात होत आहेत, यासाठी राष्ट्रीय महामार्ग प्रशासन जबाबदार आहे. या अपघातात आतापर्यंत अनेक निष्पाप नागरिकांचे बळी गेले आहेत, त्यामुळे या समस्येकडे गांभीर्यानं पाहून त्यावर तातडीनं उपाययोजना करणं आवश्यक आहे. एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाचा मोठा फटका सर्वसामान्य प्रवाशांना बसतोय. प्रवाशांना खासगी वाहनानं जीवघेणा प्रवास करावा लागतोय, याची झलक चाकूर ते लातूर महामार्गावर दिसली. एका कारच्या डिक्कीतून चक्क तिघांचा जीवघेणा प्रवास कॅमेऱ्यात चित्रित झाला. एक महिला, एक पुरुष, एका वृद्धासह प्रवास करताना दिसतायत. आधीच लातूर अहमदपूर या महामार्गाची प्रचंड दुरवस्था झाली आहे, त्यात एसटी बंदमुळे वाहतुकीचे असे जीवघेणे प्रकारही वाढत आहेत. हवी असलेली दारू न दिल्याच्या कारणावरून विक्रेत्यावर कोयत्यानं आणि दगडानं मारहाणीच्या घटना घडल्या आहेत. पुण्यातल्या मांजरी इथं मारहाणीच्या दोन वेगवेगळ्या घटना घडल्या आहेत, यापैकी हडपसर पोलीस ठाण्यात तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गेल्या अनेक वर्षांपासूनचे बीड जिल्हावासियांचं स्वप्न अखेर पूर्ण झालं. आष्टी ते नगर या लोहमार्गाचं 60 किलोमीटरचं काम पूर्ण झालं. या लोहमार्गावर प्रत्यक्षात रेल्वेची हायस्पीड चाचणी घेण्यात आली. बीडच्या खासदार डॉक्टर प्रीतम मुंडे यांच्या उपस्थितीत हा सोहळा रंगला. अभिमानाचा क्षण आहे. तिथंच मी खासदार झाले म्हणून नाही तर अनेक वर्ष माझ्या लहानपणापासून मी या रेल्वेविषयी ऐकत होते आणि माझ्यासारखे अनेक माझ्या पिढीतल्याही लोकांनी त्यांच्या आईवडिलांकडून त्यांच्या आजी आजोबांकडून ज्या रेल्वेविषयी ऐकलं होतं ती रेल्वे आज प्रत्यक्ष आपल्या जिल्ह्यात आलेली आहे. हा खरंच खूप 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 अभिमानाचा आणि आनंदाचा क्षण. पर्यटनाला चालना देण्यासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते परिवहन महामंडळानं एक अनोखी बस तयार केली आहे. महाबळेश्वर प्रतापगड पर्यटनासाठी एसटी महामंडळानं पारदर्शक छत असलेली बस सेवेत दाखल केली आहे. पुण्यातील दापोडीत एसटीच्या कार्यशाळेत ही बस बांधणी केली जाते आहे. सातारा विभागाला अशा प्रकारची पहिली बस ताब्यात देण्यात आली आहे. कोल्हापुरातल्या राधानगरी धरणाचा दरवाजा तांत्रिक काम करताना उघडून अडकला. एक दरवाजा 18 फुटांनी उघडला गेला, त्यामुळे भोगावती नदीत अचानक विसर्ग वाढला. प्रशासनानं नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला. जनावरं आणि धुणं धुण्यासाठी नदीवर जाणाऱ्यांना सावधानतेचं आवाहन करण्यात आलं होतं. सांगलीमध्ये रात्री 1:30 पकडलेल्या गव्याला नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आलं. वनाधिकारी आणि रेस्क्यू टीमनं जंगल परिसरात गव्याला सुरक्षितपणे सोडलं. सांगलीच्या मार्केट यार्ड परिसरात मंगळवारी तब्बल 18 तास हा गवा ठाण मांडून बसला होता, त्यामुळे या भागात जमावबंदी लागू करावी लागली होती. एक पूर्ण दिवस मार्केट यार्ड बंद राहिल्यानं जवळपास 10 कोटींची उलाढाल ठप्प झाली. बैलगाडी आणि घोडागाडी शर्यतीचे चौफूर रंग सध्या ग्रामीण भागात उधळले जात आहेत. नाशिक जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात या शर्यती होताना दिसतात, मात्र त्यातून मोठ्या प्रमाणात अपघातही होत आहेत. सिन्नर तालुक्यातील पिंपळे गावामध्ये गेल्या आठवड्यात झालेल्या घोडाबैल शर्यतीमध्ये एका अनियंत्रित बैलगाडीखाली एक वृद्ध आला, तो गंभीर जखमी झाला. अभिनेता रितेश देशमुख जेनेलिया देशमुख यांना चंद्रपुरातल्या ताडोबा व्याघ्र प्रकल्पानं भुरळ घातली आहे. प्रकल्पाच्या खुटवंडा प्रवेशद्वारातून त्यांनी ताडोबात प्रवेश केला. प्राथमिक माहितीनुसार पहिल्या फेरीत त्यांना वाघानं चकवा दिला, मात्र इतर वन्यजीवांचं त्यांना मुबलक दर्शन घडलं. रितेश जेनेलिया बच्चे कंपनीसह ताडोबालगत खासगी रिसॉर्टमध्ये 2 दिवस मुक्कामाला आहेत. भीमा कोरेगावच्या 1 जानेवारीच्या विजयस्तंभ अभिवादनाची प्रशासनाकडून तयारी पूर्ण झाली आहे. 31 डिसेंबर आणि 1 जानेवारी हे ड्राय डे म्हणून घोषित करण्यात आले आहेत. 22 ठिकाणी पार्किंगची सोय करण्यात आली आहे. 260 PMPL सह इतर बसेसची व्यवस्था करण्यात आली आहे. रुग्णवाहिका प्रथमोपचार केंद्र देखील राखीव आहेत. गर्दीचं नियोजन करण्यासाठी वाहतूक मार्गात बदल होणार आहे. गोंडवाना विद्यापीठाचे नवे कुलगुरू डॉक्टर प्रशांत बोकारे यांनी नुकताच पदभार स्वीकारला. त्यांनी चंद्रपूरच्या सरदार पटेल महाविद्यालयात गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्काराला उपस्थिती लावली. चंद्रपूर गडचिरोली जिल्ह्यातल्या विद्यार्थ्यांना उत्तम शिक्षण देण्याचा मनोदय यावेळी कुलगुरूंनी व्यक्त केला. गोंडवाना विद्यापीठात पूर्णवेळ कुलगुरू नसल्यानं हे पद दीर्घकाळ प्रभारी भरवशावर होतं.
थंडीचा कहर उद्याही कायम राहण्याची शक्यता आहे. आज उत्तर महाराष्ट्रात तापमान पुन्हा घसरलं. आज आणि उद्या हा ट्रेंड कायम राहू शकतो अशी माहिती हवामान विभागाचे उपमहासंचालक कृष्णानंद होसाळेकर यांनी दिली. बीडमधील जुगार अड्डा छापा प्रकरणी सत्ताधाऱ्यांच्या सांगण्यावरून आपल्यावर चुकीचा गुन्हा दाखल केल्याचा आरोप बीडचे भाजप जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांनी केला. धनंजय मुंडेंचं नाव न घेता त्यांनी हा आरोप केला. पोलिसांनी एस्कॉर्ट क्लबवर कारवाई करत 47 आरोपींना ताब्यात घेत कोट्यवधींचा मुद्देमाल जप्त केला. फॉर्च्युनर, इंडेवर, स्कॉर्पिओ सारख्या आलिशान गाड्यांसह दुचाकी देखील ताब्यात घेतल्या. पिंपरी चिंचवड गुन्हे शाखेच्या दरोडा पथकानं रेशनिंग धान्याचा सुमारे 23 लाखांचा साठा जप्त केला आहे. मावळमधील सोमाटणे फाटा इथल्या रुद्राक्ष चायनीज रेस्टॉरंट इथं छापा टाकण्यात आला. हे धान्य बेकायदेशीरपणे विक्रीसाठी आणलं होतं. या प्रकरणी स्वरूप पाटणकर याला अटक करण्यात आली. तर 50 किलो वजनाच्या तांदळाच्या 600 गुणी, गव्हाच्या 640 गुणी तसंच एक शिलाई मशीन धागा रीळ असा मुद्देमाल जप्त केला आहे. सह्याद्रीची उंची म्हणजे